विद्यार्थी मित्रांनो, आपला 6 नंबरचा क्वेश्चन. मागचा क्वेश्चन जो आपण बघितला होता तो आपण प्रीमियमचा क्वेश्चन बघितला होता आणि हा पण प्रीमियमचाच क्वेश्चन आहे. प्रॅक्टिससाठी अजून एक क्वेश्चन घेतलेला आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला समोर दिसतोय बघा. त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला नवीन भाग एवढाच आहे की याच्यामध्ये तुम्हाला डेट पण दिलेली आहे. मग तुम्हाला आपण आत्तापर्यंत डेट कॉलममध्ये नंबरिंग लिहित होतो, नंबर्स लिहित होतो, आता आपल्याला डेट इथे लिहावे लागणार आहेत. ज्या डेट सांगितल्या असतील त्याप्रमाणे आपल्याला डेट लिहायचे आहेत. क्वेश्चन अगोदर मी तुम्हाला वाचून दाखवतो. ऑन 1 जानेवारी 2019 बजाज लिमिटेड रिसिव्ड ऍप्लिकेशन 25,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच टू बी इश्यूड ऍट अ प्रीमियम ऑफ 25% पेएबल ॲज. काय होतंय बघा, 1 जानेवारी 2019 बजाज लिमिटेड कडे 25,000 ऍप्लिकेशन आलेले आहेत. 25,000 ऍप्लिकेशन आहेत, ₹100 एक शेअर ते विकणार आहेत आणि विकताना कसा विकणार आहेत, 25% पेएबल, प्रीमियम पेएबल. आता बघा इथं समजून देतो. या पेजवर कंपनीकडे, कंपनी एकूण किती अर्ज घेते लोकांकडनं, 25,000 ऍप्लिकेशन आणि एका शेअर्सची किंमत किती रुपये होती, 100 रुपये. पण कंपनी 100 मध्ये नाही विकणार आहे, प्लस त्याच्यामध्ये काय करणार आहे, 25% याच्यामध्ये कंपनी प्रीमियम ॲड करणार आहे. मग 25% प्रीमियम म्हणजे किती, 100 रुपयांवर 25% म्हणजे येतील 25 रुपये. तर कंपनी हा शेअर टोटल कितीमध्ये विकेल, 125 मध्ये विकेल. कंपनी एकूण शेअर कितीमध्ये विकेल, माता 125. 125 समजले असतील, 100 रुपये मुद्दल किंमत होती, 25% प्रीमियम. मग 100 रुपयांवर जर 25% काढले तर 25 रुपये येतील. मग प्रीमियम नेहमी त्या हप्त्यामध्ये ॲड होईल. 100चा हप्ता, 25 प्रीमियम, कंपनी पब्लिककडनं किती रुपये घेईल, 125. पण शेअर फक्त किती रुपयाचा देईल, 100चाच देईल. 100चा शेअर देईल, टोटल पैसे किती घेईल, 125. तर हा 25 जो आहे, हा 25 कसला आहे, प्रीमियम. आणि हा प्रीमियम म्हणजे कंपनीचा काय असतो, प्रॉफिट. बरोबर आहे. आणि प्रॉफिटचा बॅलन्स नेहमी कोणता घ्यायचा असतो, क्रेडिट. म्हणून बघा, आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पण तुमच्या लक्षात आलं असेल, मागचा क्वेश्चन आपण जो बघितला होता त्यात प्रीमियमला बघा, आपण सिक्युरिटीज प्रीमियमला इथे क्रेडिट केलेलं होतं, बघा दिसतंय. तर सिक्युरिटीज प्रीमियमला आपण त्याला क्रेडिट करून टाकू, प्रॉफिट आहे म्हणून. इथपर्यंत क्वेश्चन क्लिअर आहे. पुढे काय म्हटलंय बघू आपण. ऑन ऍप्लिकेशन, आता 100 रुपये प्लस 25 रुपये, एकूण 125 रुपये कंपनीकडे आले पाहिजे. एकूण पैसे किती आले पाहिजे, 125. ते कसं येणार आहेत, ऍप्लिकेशनचे 25 रुपये, बघा मी ते साईडला लिहितो, ऍप्लिकेशनचे घेणारे कंपनी 25 रुपीज. अलॉटमेंटचं काय म्हणते कंपनी, 55 रुपये घेणार आहे. अलॉटमेंटला किती रुपये घेणार आहे, 55 रुपये. एकूण आत्तापर्यंत होऊन गेले 80. 125 पैकी 80 रुपये येऊन गेले. कंसात असं म्हटलेलं आहे, इन्क्लुडिंग प्रीमियम. आता फक्त इन्क्लुडिंग प्रीमियम म्हटलंय, किती प्रीमियम सांगितलेलं नाही आहे. पण बघा, आपण प्रीमियम आत्ता काढलाय बघा, इथे आपण 25% प्रीमियम काढून ठेवलेलं आहे, 25 रुपये. म्हणजे या 55 मध्ये प्रीमियम किती रुपये आहे, 25 रुपये. जो अलॉटमेंटचा आत्ता 55 आहे त्यात प्रीमियम किती रुपये आहे, 25 रुपये प्रीमियम आहे. याचा अर्थ काय होतोय, याच्यामध्ये शेअर फक्त किती रुपयाचा असणार आहे, कॅपिटलची अमाऊंट 30 रुपये. बरोबर आहे. एकूण झाले 80. आता अजून पण 45 रुपये बाकी आहेत. काय म्हटलंय पुढे, बॅलेन्स अमाऊंट, म्हणजे जे 45 रुपये जे उरलेले आहेत तो बॅलेन्स अमाऊंट, ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. रिक्वायर्ड म्हणजे गरज असणे. जेव्हा पैशांची गरज पडणार आहे तेव्हा कंपनी तो हप्ता मागवणार आहे. अजूनपर्यंत आपल्याला काही सांगितलेलं नाही. मग इथपर्यंत आपण थांबून जायचं आहे. फक्त ऍप्लिकेशनची आणि अलॉटमेंटची एंट्री करायची आहे. पुढचा हप्ता आपल्याला कोणताच दिलेला नाही. जेव्हा कंपनीला पैशांची गरज पडेल तेव्हा कंपनी ते पैसे मागवून घेणार आहे. अजून मागवलेले
नाहीत, म्हणजे आपल्याला पुढच्या हप्त्यांची एंट्री करण्याची गरज नाही. एकदम सोपा क्वेश्चन, दोनच हप्त्यांच्या आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. पुढे काय म्हटलं बघा, द शेअर वेअर अलॉटेड ऑन 15 जानेवारी 2019. कंपनी 15 जानेवारी 2019 शेअर अलॉटमेंट करते आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही जेव्हा आपण सेकंड एंट्री करणार ती सेकंड एंट्री 15 जानेवारीची एंट्री झाली पाहिजे. पुढे काय म्हटलंय, अलॉटमेंटची जी एंट्री ती 15 जानेवारीची आहे. अँड द अलॉटमेंट मनी ड्युली रिसिव्ड ऑन 15 फेब्रुवारी. आणि अलॉटमेंटचे पैसे कधी मिळणार आहेत, 15 फेब्रुवारीला याचे पैसे मिळणार आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत क्लिअर झालं. आता सांगितलंय जर्नल एंट्रीज सॉल्व्ह करायला, मग आपण जर्नल एंट्रीज सॉल्व्ह करू. आता बघा, जर्नल एंट्रीज सॉल्व्ह करताना ह्या उदाहरणात नवीन भाग काय आहे, की पहिली गोष्ट म्हणजे ह्या उदाहरणामध्ये तारीख दिलेली आहे. सेकंड थिंग याच्यामध्ये असं आहे की उदाहरणामध्ये आपल्याला दोनच कॉलचे एंट्री करायचे आहेत, म्हणजे पूर्ण जो शेअर आहे तो पूर्ण 125 शेअरची एंट्री झालेली नाही, फक्त 80 रुपयांची आपल्याला 80 रुपयापर्यंत एंट्री करायची आहे. त्यात ऍप्लिकेशनचा हप्ता 25 आहे, अलॉटमेंटचा हप्ता 55 आहे, 55 मध्ये पण 25 रुपये प्रीमियमचे आहेत. फक्त एवढ्यात आपल्याला एंट्रीज करायच्या, तारखा इम्पॉर्टंट आहेत. आपण पहिले एंट्री करू, ऍप्लिकेशनची एंट्री पहिली कोणती करतो, पैसे आल्याची. पैसे कधी येत आहेत, 1 जानेवारी 2019 ऍप्लिकेशन आलेले आहेत. मग इथे आपण तारीख घेऊ 1 जानेवारी 2019, पैसे आल्याची एंट्री काय करत असतो आपण, बँक अकाउंटला डेबिट आणि ऍप्लिकेशनला क्रेडिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. आता अमाऊंट किती घ्यायची हे इम्पॉर्टंट आहे. तर एकूण कंपनी किती शेअर विकते, 25,000 शेअर विकणार आहे. 25,000 शेअर गुणिला ऍप्लिकेशनचा हप्ता 25 रुपयाचा. मग 25,000 गुणिला 25 जर केले तर 6,25,000 रुपये येतात. मग इथं आपण अमाऊंट घेतली 6,25,000 रुपये. नॅरेशन मध्ये लिहून दाखवू तसं, बिंग ऍप्लिकेशन मनी ₹25 रिसिव्ड ऑन 25,000 शेअर्स. बिंग ऍप्लिकेशन मनी ₹25 रिसिव्ड ऑन 25,000 ऍप्लिकेशन म्हणा किंवा शेअर्स म्हणा, काही फरक नाही पडत. इथपर्यंत आपली पहिली एंट्री कंप्लीट आहे, एक एंट्री संपली. आता लगेच काय करावं लागेल, जे पैसे आपण घेतलेले आहेत ऍप्लिकेशनचे त्या लोकांना त्यांचे त्यांचे शेअर्स देऊन टाकायचे आहेत. शेअर कधी दिले काहीच सांगितलेलं नाही, मग आपण त्याच दिवशी त्यांचे शेअर देऊन टाकू. पैसे आले आपण त्यांना शेअर देऊन टाकू. आपण तारीख बघून घेऊ काही सांगितलेली आहे का. पुढे शेअर वेअर अलॉटेड 15 जानेवारी म्हटलं होतं, ठीक आहे 15 जानेवारी म्हटलेलं आहे. आपण 15 तारीख घेऊ, शेअर अलॉट कधी करतोय, 15 जानेवारीला. तारीखेचं फक्त तारीख तुम्हाला लिहायची आहे, बाकी एंट्रीज महत्वाची असते. आता शेअर दिल्याची एंट्री, ज्या हप्त्याचे शेअर देतोय त्या हप्त्याला डेबिट कर. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 6,25,000 रुपये. नॅरेशन मध्ये बेइंग ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू, बेइंग ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. इथपर्यंत दोन एंट्रीज आपण पूर्ण कंप्लीट केल्या. आता नेक्स्ट अलॉटमेंटचा हप्ता आहे,
अलॉटमेंटचा हप्ता आपल्याला त्याच तारखेला घ्यावा लागेल, कारण तारीख त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे. तर जेव्हा आपण शेअर दिले लगेच आपण अलॉटमेंटचा हप्ता पण त्यांना देऊन टाकणार. तर आता अलॉटमेंटचा पहिले शेअर दिल्याची एंट्री, अलॉटमेंटची एंट्री कोणती करतो आपण? शेअर दिल्याची. शेअर कधी दिले ते आपल्याला सांगितलेले आहेत, त्यांनी 15 जानेवारीला शेअर दिलेले आहेत. मग तो ॲप्लिकेशनचा असो किंवा अलॉटमेंटचा, दोघी शेअर त्यांनी सोबत पण देऊ शकतात. आता पण एवढं लक्षात ठेवा, आपण इथे इतक्यात बघितलं ह्या पेजवर की अलॉटमेंटचा हप्ता 55 रुपयांचा आहे, पण त्यात 25 रुपये कसले आहेत? प्रीमियमचे आहेत. प्रीमियम कंपनीचा काय आहे? प्रॉफिट आहे. प्रॉफिटला नेहमी आपण क्रेडिटच करणार. प्रॉफिटला आपण नेहमी काय करतो? क्रेडिट करतो. तर प्रीमियमची बघा एंट्री फिक्स आहे, जी मागच्या क्वेश्चनला आपण घेतलेली आहे. मुद्दा म्हणून मी इथे तुम्हाला दाखवतोय बघा पुन्हा. ही बघा, ही एंट्री आहे प्रीमियमची. काय करतो एंट्री? शेअर अलॉटमेंटला डेबिट, इक्विटी शेअर कॅपिटलला क्रेडिट आणि सिक्युरिटी प्रीमियमला क्रेडिट. सेम तीच एंट्री होणार आहे, फक्त त्यांचा जो हप्ता असेल तो आपण घेऊ. तर बघा आता एंट्री कशी करणार आहेत. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट. मी मुद्दाम थोडं शॉर्टमध्ये लिहिलं आहे, मला तिथे अमाऊंट समजून द्यायच्यात म्हणून. आता बघा अमाऊंट कशी येईल. अलॉटमेंटचा हप्ता एकूण किती रुपयाचा आहे? 55 रुपयांचा. मग आपण काय करणार, एकूण किती शेअर ॲप्लिकेशनचे आहेत? 25,000. मग 25,000 गुणिला 55 करायचे. जी अमाऊंट येईल ते आपण नंतर बघू. त्यापैकी 25 रुपये प्रीमियम आहे, तर शेअर कॅपिटल किती रुपयाचा असणार आहे? फक्त 30 रुपयाचा. मग बघा अमाऊंट कशी येईल. बघा मी इथे रेड पेन तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. एकूण अलॉटमेंटचा हप्ता 55 रुपयांचा आहे, मग 25,000 गुणिले 55 जर केले तर 13,75,000 रुपये होतात. 13,75,000 रुपये होतात. त्यात 55 रुपयांचा पूर्ण शेअर कॅपिटल आपण त्यांना देणार नाही आहेत. आपण त्यांना पूर्ण शेअर कॅपिटल 55 रुपये देणार नाही आहेत. त्यात 25 रुपये प्रीमियम आहे. मग 55 मधून 25 प्रीमियमचे लेस केले तर कॅपिटलचा हप्ता परत उरला 30 रुपयांचा. तर 25,000 गुणिले 30 जर केले तर 7,50,000. आणि पुन्हा प्रीमियमचा हप्ता 25,000 गुणिले 25 जर केले तर 6,25,000. यांची टोटल बरोबर 13,75 ते काही वेळा चेक करून घ्यायची. मी टोटल तोंडी केलेली होती. आणि ही पण एंट्री संपली. ड्यूची एंट्री आहे, नॅरेशन लिहिणार. बेईन अलॉटमेंट मनी ड्यू, अलॉटमेंट मनी रुपीज 55 ड्यू ऑन 25,000 शेअर्स इन्क्लुडिंग प्रीमियम. आणि ही एक तिसरी एंट्री आपण कंप्लीट केली. आता एक लास्ट एंट्री आहे. लास्ट एंट्री फक्त या अलॉटमेंटचे पैसे आल्याची, आणि पैसे कधी आले म्हटले त्यांनी 15 फेब्रुवारीला. याचे पैसे कधी मिळालेले आहेत? 15 फेब्रुवारीला पैसे आल्याची एंट्री करून टाका. पैसे आले म्हणून बँक अकाउंटला डेबिट. तर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंटला क्रेडिट. बँक अकाउंटला डेबिट तर इक्विटी शेअर अलॉटमेंटला क्रेडिट. पूर्ण अमाऊंट 13,75,000 रुपये. 13,75,000 रुपये. नॅरेशनमध्ये बेईंग अलॉटमेंट मनी रिसिव्ह, बेईंग अलॉटमेंट मनी रिसिव्ह. आणि ही एंट्री पण संपली. आता पुढचा जो हप्ता असतो फर्स्ट कॉल, पुढचा जो हप्ता असतो फर्स्ट कॉलचा,
तो फर्स्ट कॉलचा हप्ता आपल्याला काही दिलेलाच नाही आहे. पुढचा जो हप्ता असतो फर्स्ट कॉलचा, तो फर्स्ट कॉलचा त्यांनी काय म्हटलेला आहे की जेव्हा कंपनीला पैशांची गरज पडेल त्यावेळेला कंपनी तो हप्ता कंपनी मागवेल. म्हणजे लोकांना शेअर, सॉरी तुम्हाला इथे एंट्री दिसत नव्हती बहुतेक, परत समजून सांगतो. पैसे आले म्हणून बँकेला डेबिट, आणि ज्या हप्त्याचे पैसे आले त्या हप्त्याला क्रेडिट, अलॉटमेंटला आपण क्रेडिट केलं, बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ही एंट्री सोपी होती, तुम्हाला अगोदर दिसत नव्हती, आता क्लिअर होऊन गेली. तर इथे पुढचा जो हप्ता आहे, पुढचा हप्ता अलॉटमेंट वगैरे जो भी काही असेल, तो कंपनीने अजून लोकांना दिलाच नाही आहे, शेअर विकलेच नाही आहेत, कारण कंपनीला पैशाची गरज नाही आहे. जेव्हा कंपनीला पैशाची गरज पडेल तेव्हा कंपनी त्यांना तो शेअर देईल. आत्ता तर आपलं काम इथे संपलं, म्हणजे पूर्ण क्वेश्चन आपला संपला.